कवितेची ओळख या पाठाचा अभ्यास करूयात. या पाठाच्या लेखिका आहेत शारदा दराडे. शारदा दराडे यांचा परिचय पाहूयात. विविध वृत्तपत्रे व मासिकांमधून शारदा दराडे यांनी लेखन केलेले आहे. गाडग्यातील अमृतवाणी या काव्यसंग्रहात काही कवितांचं लेखनही केलेलं आहे. सदर पाठ्यपुस्तकासाठी महाराष्ट्रातील शिक्षकांकडून मागवण्यात आलेल्या एकांकिकातून प्रस्तुत एकांकिकेची निवड करण्यात आली आहे. लेखिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव, चिलमखा केंद्र मेहुणा राजा, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. पाठाचा परिचय थोडक्यात पाहूयात. पाठामध्ये सुधीर नावाचा एक मुलगा आहे आणि या सुधीरला शाळेत काव्य प्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात. सुधीरचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्वजण कवितेतून संभाषण करतात. लेखिकेने या काव्यरूपी संभाषणातील गंमत जम्मत प्रस्तुत एकांकिकेतून मांडली आहे. पाठाला सुरुवात करूयात. शाळा सुटते आणि सुधीर घरी येतो, पण तो कुणाशीच बोलत नाही. विचारात गुंतलेला असतो. विचारात गुंतणे म्हणजे विचारात गुंग होणे. अरे सुधीर, केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? आजोबा, काव्य प्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? कोणी सांगितलं रे तुला हे? आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय. मला तर ताणच आलाय. प्रवेश करणे म्हणजे घरात येणे. काव्य प्रतिभा म्हणजे कविता निर्माण करण्याची शक्ती. प्रकल्प म्हणजे योजनाबद्ध केलेले कार्य. ताण येणे म्हणजे मनावर दबाव येणे. यावर आजी काय म्हणते पाहूयात. अरे फार सोपं आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची, आपली आकलनशक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस, हेच सांगितलंय बाईंनी. पण मी हे कसं करू? अरे काळजी करू नकोस. यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू, म्हणजे तुझी काव्य प्रतिभाही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल. आकलन होणे म्हणजे समजण्याची ताकद वाढणे. तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं. ते तो कागदावर उतरून घेईल म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. सुधीर, हातपाय धु आणि दूध घे. आजी, मी कागद आणि वही घेतो. आताच आपण सुरुवात करू. असं म्हणाल्यानंतर आजी दिवा लावते आणि मोठ्याने शुभंकरोती म्हणते. घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. आता म्हाताऱ्याचा वाढतो वात, आता म्हाताऱ्याचा वाढतो वात, नको भाजी करू तू कांद्याची पात. वात हा एक रोग आहे. सांध्यामध्ये कापरे भरते तो संधिवात. कधीतरी कशाला म्हणतील का हो? मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो. खो देणे म्हणजे नकार देणे. ए माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी. तू बनव भाजी छान छान चवळी, तू बनव भाजी छान छान चवळी. ए सुधीर, आण रे इकडे दातांची कवळी. बरं बाई, तुमची इच्छा हाच ध्यास. भाजी बनवते चवळीची खास. ध्यास म्हणजे ओढ. अगं आई, अगं आई, पटकन खायला दे ना काही. मला ऑफिसला जाण्याची घाई, नाहीतर बॉस करू देणार नाही सही. कसली घाई कसली सही, आजीनं दिलं चपाती दही. काय बाई कवितेची कमाल, बोलतात नि हसतात, तोंडावर धरून रुमाल. आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा आता सावकाश. पाश सोडणे म्हणजे बंधनातून मुक्त होणे. मला द्या काठीनी चप्पल, मला द्या काठीनी चप्पल,
कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही. आई, तुम्ही बाबावर चिडू नका, रागाचा तुम्ही सोडा हे का. हे का सोडणे म्हणजे हट्ट सोडणे. म्हणे रागाचा सोडा हे का, कामाचा का मी घेतलाय ठेका. शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. ठेका घेणे म्हणजे कंत्राट घेणे. चिडता का हो माझ्यावर, माया करावी सर्वांवर. माया करणे म्हणजे प्रेम करणे. तुम्ही आता नका भांडू, भांडण ऐकून येतंय रडू. लहान तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. लहान तोंडी मोठा घास म्हणजे सामान्य माणसाने किंवा अगदी लहान मुलाने काहीतरी वेगळे अनोखे बोलणे, तेव्हा त्यावेळी म्हणतात लहान तोंडी मोठा घास घेणे. यावर सुधीर रुसतो तेवढ्यात त्याची ताई येते. तिला हे वातावरण नवीन असते, तिला या वातावरणाविषयी काहीच कल्पना नसते. विषय समजताच तीही खोखो हसते, पण आनंदित होते आणि यामध्ये सहभागी होते. सहभागी होणे म्हणजे सामील होणे. तीही या सर्वांबरोबर कवितेत बोलू लागते. बरं का आजोबा आणि आजी, दूर करू सुधीरची नाराजी, कवितेत मारेल तो बाजी. आई, आहे का घरात पिठाची सोजी. बाजी मारणे म्हणजे जिंकणे. जी सुधीरच्या बाईंनी प्रकल्प स्पर्धा ठेवलेली आहे त्यामध्ये नक्कीच सुधीर बाजी मारेल असं ती सांगते. पिठाची सोजी म्हणजे जाड रवा. सोजी तुला हवी तरी कशाला, लाडू खातेस आणि बशी ठेवतेस उशाला. उशाला म्हणजे उशीच्या जवळ. चला सगळेजण जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू. ताव मारणे म्हणजे भरपूर जेवणे. सगळेजण एकत्रित मिळून जेवण करतात. यावर पुढे आजी कवितेतच बोलणं चालू ठेवते. आजी काय म्हणते पाहूयात. रात्र झाली झोपा आता, उघडू सकाळी कवितेचा खोपा. आणि सगळेजण झोपतात. सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात. सुधीर आईकडे जातो. सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या. हवा सुटली आहे गार गार, आंघोळीचे पाणी केले गरम फार. आंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला. आजोबांना द्या स्वेटर, मफलर आणा कानटोपी. थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी. युक्ती म्हणजे उपाय. सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळायला हवे फीट. शब्दांचे यमक हवे नीट, तरच बनते कविता धीट. यमक जुळणे म्हणजे दोन ओळींच्या शेवटी असलेले समान शब्द. जेव्हा हे समान शब्द येतात तेव्हा यमक जुळतात. कामाचा आलाय आता कंटाळा, कामाचा आलाय आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. कणिक तुम्ही नंतर मळा, कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा. वाळा ही एक सुगंधी वनस्पती आहे. उन्हाळ्यामध्ये ही वनस्पती माठामध्ये टाकतात, त्यामुळे माठातलं पाणी थंड आणि सुगंधी लागतं. तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा. मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. सुधीर, आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याचे येईल त्यात पीक. टापटिप्पणा दररोज शिक. टापटिप्पणा म्हणजे स्वच्छता. आजी आई खूप छान, मला नाही कशाचीच वान. तुमच्या वाचून हलेना पान. वान नसणे म्हणजे कमतरता नसते. बस झाला कवितांचा पाऊस, बस झाला कवितांचा पाऊस, अशाने थोडीच पूर्ण होणार हौस. हा घे थोरांच्या कवितांचा मळा, हा घे थोरांच्या कवितांचा मळा, वाचून लागेल तुला कवितांचा लळा. मळा म्हणजे शेती. इथे आपल्याला अर्थ असा घ्यायचा आहे की थोर कवींच्या कवितांची पुस्तकं, भरपूर पुस्तकं. लळा लागणे म्हणजे प्रेम निर्माण होणे. सुधीर कवितांची पुस्तके वाचतो, त्यात तल्लीन होऊन जातो. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसते. तल्लीन होणे म्हणजे गुंग होणे,
अगदी गुंग होऊन तीही पुस्तके वाचत असतो। बाबा, आई, ताई, आजोबा आणि आजी असं झालंय वाचू किती, कविता अंगणात उतरल्यात अति, त्या मी वेचू कशा अन किती। शांताबाईंची बाग अन सुरवेंची गिरणी, गदिमांचे घर अन बालकवींची फुलराणी, चेतवले भावनांचे मोहोळ तुम्ही मनी। वा सुंदर, सर्वजण टाळ्या वाजवून सुधीरचं अभिनंदन करतात। मुलांनो, भावनांचे मोहोळ चेतवणे म्हणजे भावना जागृत करणे, मनी म्हणजे मनात। सुधीरच्या घरामध्ये कवितांमधून झालेले संभाषण आणि सुधीरला मिळालेली कवितांची पुस्तके यातून सुधीरही खूप छान कविता करू लागला हे आपल्याला आत्ताच समजले। यामध्ये शांताबाई म्हणजे कोण, गदिमा म्हणजे कोण ते पाहूयात। शांताबाई सुप्रसिद्ध मराठी कवयित्री व गीतकार होत्या। शांताबाई शेळके हे त्यांचं नाव। सुर्वे हे प्रसिद्ध मराठी कवी नारायण सुर्वे। सुर्वेंची गिरणी, कवी नारायण सुर्वे यांची गिरणीची लावणी ही सुप्रसिद्ध रचना। गदिमा सुप्रसिद्ध मराठी गीतकार ग दि माडगुळकर। गदिमांचे घर, ग दि माडगुळकर यांचे प्रसिद्ध गाणे खेड्यामधले घर कौलारू याचा इथे उल्लेख करण्यात आला आहे। बालकवी सुप्रसिद्ध मराठी कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे बालकवी या नावाने कविता लिहित होते। फुलराणी ही बालकवींची अतिशय प्रसिद्ध कविता, हिरवे हिरवे गार गालीचे ह्याबद्दल त्यामध्ये वर्णन आहे। सुधीरला काव्यप्रतिभा कळावी म्हणून कुटुंबातील सगळेच सदस्य यमक जुळवून कवितेतून बोलू लागतात तेव्हा गंमत येते। प्रत्येकजण आपापल्या अनुभव विश्वातील सोपे शब्द वापरतात। उदाहरणार्थ आजी सांजवात आणि कांद्याची पात असे यमक जुळवते, तर आजोबा त्यावर म्हाताऱ्याचा वाढतो वात अशी शब्दरचना जुळवतात तेव्हा गंमत येते। बाबांच्या अनुभवात ऑफिस आणि बॉस असल्यामुळे ते ऑफिसला जाण्याची घाई बॉस करू देणार नाही सही अशी शब्द कसरत करतात, तर आई काय बाई कवितेची कमाल हस्तात तोंडावर धरून रुमाल असे यमक जुळवते। ताईला जेव्हा कवितेतून बोलायचे आहे हे कळते तेव्हा तिच्या कवितेत मारेल तो बाजी, आई आहे का घरात पिठाची सोजी या पंक्तीतून भावाबद्दलचा विश्वास आणि प्रेम व्यक्त करते। अशा प्रकारे पाठामध्ये सर्वजण कवितेतून बोलण्याची धमाल उडवून देतात।